महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर या शहराला एक ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. एक इतिहास आहे आणि याचंच एक महत्त्वाचं आणि अप्रतिम असं उदाहरण म्हणजे नागपुरातील बडगा आणि मारबतची मिरवणूक. ही परंपरा संपूर्ण देशात केवळ नागपूरमध्येच आहे आणि 150 वर्षाहून अधिक काळ या परंपरेला झालेला आहे. मात्र आजही ही परंपरा अशीच कायम आहे. नेमकी पिवळी मारबत आणि काळी मारबत ही परंपरा काय आहे, या मारबतींना देवीसारखं कसं पूजतात नागपूरकर, बघणार आहोत, जाणून घेणार आहोत. लोकमतचा हा स्पेशल रिपोर्ट. मारबत उत्सव म्हणजे नागपूरला लाभलेला ऐतिहासिक वारसा. सध्याच्या युगात अनेकदा संस्कृतीचा विसर पडत असताना राज्याच्या उपराजधानीत मात्र 140 वर्षांहून अधिक वर्षांपासून या जुन्या आणि पारंपरिक ऐतिहासिक परंपरेचे जतन केले जात आहे. गेली अनेक वर्ष अविरतपणे प्रत्येक नागपूरकरांच्या श्रद्धास्थानी असलेली पिवळी आणि काळी मारबत स्थापन झाली आहे. तर पुढील काही दिवस नागपुरात मारबत उत्सव सुरू राहणार आहे. तर या उत्सवाकडे संपूर्ण देशाचे लक्ष वेधले आहे, कारण हा उत्सव केवळ उपराजधानी नागपूरमध्येच साजरा केला जातोय. काय आहे पिवळी आणि काळी मारबत उत्सव, बघूया लोकमतचा हा स्पेशल रिपोर्ट. समाजातील अनिष्ट प्रथांचा उच्चाटन करण्याच्या हेतूने बैलपोळ्याच्या दुसऱ्या दिवशी नागपुरात मारबतीची मिरवणूक काढली जाते. काळी आणि पिवळी मारबतीसह बडगेही तयार केले जातात. मारबत म्हणजे वाईट रूढी परंपरा आणि अंधश्रद्धेचं दहन करणे, सोबतच चांगल्या परंपरा आणि विचारांचे स्वागत करणे हा या मागचा उद्देश असतो. कृष्णाचा वध करण्यासाठी आलेल्या पुतना मावशीचं प्रतीक काळी मारबत आहे, तर लोकांचं रक्षण करणारी अर्थातच पिवळी मारबतीला देवीचं स्वरूप मानतात. या दोघींच्याही दोन विशाल मूर्ती तयार केल्या जातात. नागपूरच्या जागनाथ बुधवारी भागात राहणाऱ्या तेली समाज बांधवांनी पिवळी मारबत उत्सव 1885 साली साजरा करण्यास सुरुवात केली. अतिशय सुरेख असं रूप पिवळ्या मारबतीचं असतं. एखाद्या नवरीप्रमाणेच पिवळ्या मारबतीला सजविले जातं. कपाळावर भलं मोठं लाल गंध, नाकात मोठी नथ, हातावर मेहंदी, गळ्यात भरपूर असे देखणे दागिने आणि सुंदर अशा साडीवर रुबाबदार शेला. पिवळ्या मारबतीचं हे रूप बघताच मन अगदी प्रसन्न होतं. लोकांच्या रक्षणासाठी पिवळ्या मारबतीची मिरवणूक काढून शेवटी तिचं दहन केलं जातं. विशेष म्हणजे लहान मुलांना घेऊन महिला दर्शनासाठी येतात. तर पिवळ्या मारबतीसोबतच काळ्या मारबतीचं सुद्धा तेवढंच महत्त्व आहे. भोसले राजघराण्यातील बाकाबाई यांनी इंग्रजांसोबत हात मिळवणी केली होती, तर त्याच्या विरोधात काळी मारबत मिरवणूक काढली जाते. त्याचबरोबर काळ्या मारबतीला महाभारताचा संदर्भ देखील दिला जातो. आज काळ्या मारबतीच्या परंपरेला 143 वर्ष पूर्ण झाली आहेत. इंग्रजांची राजवट देशात असताना नागरिकांना एकत्र करण्यासाठी लोकमान्य टिळकांनी ज्या पद्धतीने पुण्यात गणेश उत्सव सुरू केला होता, त्याच पार्श्वभूमीवर नागपुरात देखील मारबत उत्सव सुरू करण्यात आला. तर गणेश उत्सवापेक्षाही जुना उत्सव म्हणून मारबत उत्सवाकडे बघितले जाते. या उत्सवाला महाभारताच्या काळात संदर्भ देखील दिला जातो. जगभरात प्रसिद्ध झालेला बडग्या मारबत उत्सव आणि मिरवणूक हा प्रकार फक्त नागपुरातच बघायला मिळतो. त्यामुळे केवळ नागपूरच नाही तर विदर्भ आणि राज्याच्या कानाकोपऱ्यातून लोक नागपुरात
काळे पिवळे मारबत उत्सव बघायला येतात. इडा पिडा घेऊन जागे मारबतच्या गजराने नागपूर व्यापलेले असते. तरी प्राचीन आणि अलौकिक परंपरा प्रत्येक नागपूरकरांसाठी अभिमानास्पद आहे. सुरभी शिरपूरकर, नागपूर, लोकमत.